काही लोक मला असे विचारतात की हा माणूस ना ह्याच्याकडे इतका पैसा आहे पण ह्या जन्मामध्ये तो खूपच दुष्कर्म करतोय, मग ह्याच्याकडे पैसा काय, भलाईचा जमानाच नाही राहिला असं आपण म्हणतो. पण त्याने त्याच्या पास्टमध्ये इतके खूप चांगले कर्म केलेले असतात ना की त्याचे रिटर्न्स त्यांना आत्ता मिळत असतात. मराठी पॉडकास्टमध्ये तर हा पहिला पॉडकास्ट आहे की पूर्वजन्माबद्दल आज आपण याच्यासोबत चर्चा करतो. तर काही लोक असं म्हणतात की इतके प्रॉब्लेम लाईफमध्ये यात सगळ्यात का पूर्वजन्म पाहावा, तर पूर्वजन्म पाहावा याच्यासाठी आपल्याला कळतं की आपल्याला एक पर्पज करतं की तुम्हाला तुम्ही या जन्मामध्ये कशासाठी जन्माला. तर असं एक्झॅक्टली समजू शकतं की आपण आपल्या आधीच्या जन्मी काय होतो. काही लोकांना असं असतं की उंचीची भीती असते, तर त्यांच्या पास्टमध्ये ते कधीतरी उंचावरनं पडून त्यांचा मृत्यू झाला असतो, तो फोबिया असतो त्यांना. तर काही जणांना बघा की ट्रॅव्हलिंगला सुद्धा काही भीती वाटते, काही जणांना लिफ्टची भीती वाटते, काही जणांना घरामध्ये एकटं राहायची भीती वाटते, एका रूममध्ये राहायची भीती वाटते. काही लोकांच्या घरामध्ये स्पेशल चाइल्ड येतात की त्यांना काहीतरी ब्रेन रिलेटेड प्रॉब्लेम किंवा काही ट्रॉमा किंवा काही त्रास असतात, तर मग त्यावेळेला असं असतं की ते त्यांच्या आईबाबांचे कर्म असतात की माझ्याकडे क्लायंट आहेत, तर ते खूप म्हणजे त्यांचं टर्नओव्हर खूपच करोडोच होतं आणि त्यांचं एक मूल होतं, तर मग त्यांनी तो खूपच त्रास द्यायला लागला, म्हणजे खूप स्वतःला हर्ट करून घेणं किंवा काय. तर मग त्यांनी काय केलं की कुठेतरी एक असं एक आश्रम मुलगा तिकडे गेल्यानंतर 2 दिवसामध्ये ऑप्शन, म्हणजे त्यांना असं वाटायचं की त्यांचं बॉडीच नाही आहे, पूर्ण त्यांचं शरीर असं गळलेलं आहे, तर त्या बाळाची ना आईबरोबर जोडली गेलेली असते, राईट. कधी कधी असं होतं की लहानपणापासूनच मुलं ना खूपच चिडचिडी बरोबर काही काही मुलं, याचं रिझन असतं की त्या आईला त्या प्रेग्नेन्सीमध्ये ना खूप त्रास झालेला असतो, टॉर्चर झालेलं असतं. मॅम आपल्याला स्वप्न पडतात कधी कधी आणि स्वप्नामध्ये एक जागा आपल्याला कंटिन्यू दिसत असते, राईट. कधी कधी असं कुठेतरी गेलं वाटतं अरे यार मी इथे येऊन गेलोय का, ते याचं कनेक्शन काय असतं. तर अनेक वेळेला काय असतं की काही लोक आहेत ना, तर त्यांचं काही पुनर्जन्मामध्ये काही एक स्पेसिफिक काम असतं, ते राहिलं असतं, मग ते त्या काळापुरतच येतात. आपण येतो जन्माला तर आपण कोणत्या तरी एक रिझनने येतो, ते काम करायसाठी येतो, ते काम झालं की आपण या पृथ्वी तलावरून चालले आहोत. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो आज आपल्यासोबत आहे मृणाल मॅम. मित्रांनो आपण आपल्या आधीच्या लाईफमध्ये काय होतो, आपला आधीचा जन्म कशाचा होता याबद्दल तुम्हाला तर माहीत नसलंच, बट ती गोष्टही आपल्याला माहिती पडू शकते अशा एका एकदम इंटरेस्टिंग टॉपिकवर आज आपण मृणाल मॅम यांच्यासोबत चर्चा करणार आहे. हा जो टॉपिक आहे हा ॲक्च्युली खूप कमी लोकांनी आजपर्यंत डिस्कस केलेला आहे, आणि जर आपण बघितलं मराठी पॉडकास्टमध्ये तर हा पहिला पॉडकास्ट आहे की पूर्वजन्माबद्दल आज आपण याच्यासोबत चर्चा करतो. आपण आपल्या पूर्वीजन्मी काय होतो त्याचा आपल्या आताच्या आयुष्यावर काय परिणाम झालेला आहे, की आपण पूर्वीजन्मी काही चुका केलेल्या असतील, काही केलेलं असेल, तर या जन्मी आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो, या सगळ्या गोष्टींबद्दल मॅमचा खूप चांगला अभ्यास आहे. तर आज आपण मॅमसोबत चर्चा करू पूर्वजन्माबद्दल. तर मॅम तुमचं स्वागत आहे मॅन्टर विच्छेदनमध्ये. धन्यवाद. मॅम पूर्वजन्म हा काय कॉन्सेप्ट आहे, म्हणजे पास्ट लाईफ ज्याला आपण म्हणतो, त्याबद्दल तुमचं मत एकंदरीत मला ऐकायचं काय काय आहे एक्झॅक्ट. ओके सर, ॲक्च्युली काही लोकांना वाटतं की पास्ट लाईफ असतं की नाही, तर आपण असं म्हणतो की नेकी करोर दर्या मिळाल, किंवा तुम्ही जे पेरू ते उगवलं जातं, किंवा तुम्ही सत्कार्य करा तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये खूप चांगल्या गोष्टी मिळतील, हे आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं. आणि आपण अशा आधी काही गोष्टीसुद्धा ऐकलेल्या आहेत की श्रावणबाळाची ऐकलेली आहे की श्रावणबाळ ज्या वेळेला पाणी आणायला गेला होता त्यांच्या आईबाबांसाठी, आणि दशरथ राजाने श्रावणबाळाला ज्या वेळेला बाण मारला, दशरथ राजाने जसं त्यांना श्राप दिला की जसं आम्ही पुत्र विरामामध्ये मृत्यूला सामोरे जात आहोत तसंच तूही जाशील, त्याच्यामुळे 14 वर्षाचा वनवास रामांना भोगावा लागला, आणि त्याच्यामुळे पुत्रविरामध्येच दशरथ राजांचा मृत्यू झाला. सो आपल्या काही जे महाभारत असू देत किंवा गीता असू दे याच्यामध्ये पूर्वजन्माबद्दल खूप गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, आणि त्याचे इफेक्ट आपल्यावरती होत असतात. काही माणसांच्या लाईफमध्ये खूपच प्रॉब्लेम्स असतात, काही लोकांना सुसाईड थिंक्स येतात, काही जणांचा आयुष्य कुठल्या तरी काही ॲक्सिडेंटमुळे पर्टिक्युलरली पूर्ण आयुष्य बदलून जातो, अशा खूप काही गोष्टी आहेत की ज्या आपण डिकोड करतो. तर काही लोक असं म्हणतात की इतके प्रॉब्लेम लाईफमध्ये यात सगळ्यात का पूर्वजन्म पाहावा,
तर पूर्वजन्म पहावा याच्यासाठी आपल्याला कळतं की आपल्याला एक पर्पज करतं की तुम्हाला तुम्ही या जन्मामध्ये कशासाठी जन्माला, आणि त्या पर्पजला धरून तुम्ही जर का तुमच्या लाईफमध्ये तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला खूप त्याचं जास्त बेनिफिट मिळतो. किंवा काही ट्रॉमाज असतात किंवा काही अशी अनावश्यक भीती असते तुमच्या मनामध्ये, तर या सगळ्या गोष्टी कळतात. किंवा काही लोक खूपच चांगलं असतं त्यांचं त्यांच्या आयुष्यामध्ये, त्याच्यामुळे ते यासाठी सुद्धा त्यांचं पास्ट लाईफ बघतात की मी असं काय इतकं चांगलं गेले की ज्याच्यामुळे मला हा जन्म मिळाला. तर असं नाही आहे की फक्त आपण ट्रॉमाज आहेत म्हणूनच पास्ट लाईफ बघतो, काही चांगलं कर्म करतो त्याच्यासाठी पण आपण आपलं पास्ट लाईफ रेकॉर्ड करू शकतो. येस मॅम, ऍक्च्युली जसं तुम्ही आता सांगितलं की तुमच्याकडे काही लोक येतात आणि ते त्यांच्या पास्ट लाईफ बद्दल विचारतात, तर असं एक्झॅक्टली समजू शकतं की आपण आपल्या आधीच्या जन्मी काय होतो? येस, म्हणजे ॲक्च्युली कसं असतं की जो प्रॉब्लेम आहे तो धरून आम्ही त्या क्लायंटला त्यांच्या पास्टमध्ये नेतो, आणि मग ते जे काही ट्रॉमाज असतात, मग ते काही हिलिंग थेरपी असतात, तर ते आम्हाला करावं लागतं आणि त्याच्यातनं त्या ट्रॉमाबद्दल त्या बाहेर पडतात. काही लोकांना असं असतं की उंचीची भीती असते, तर त्यांच्या पास्टमध्ये ते कधीतरी उंचावरनं पडून त्यांचा मृत्यू झाला असतो, तो फोबिया असतो त्यांना. मग तो आम्ही पहिल्यांदा डिकोड करतो आणि ॲक्च्युअलमध्ये ते आम्ही नसतं, ते स्वतःच बोलत असतात, कारण की तोच व्यक्ती पास्टमध्ये गेला असतो, तो आमच्याशी कम्युनिकेट करत असतो त्या वेळेनं. त्याच्यामुळे तुम्हाला सगळे जे प्रॉब्लेम्स असतात तर ते कळतात की नक्की काय प्रॉब्लेम आहे, आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्याचं सोल्युशन करतो. ओके, म्हणजे मॅम ॲक्च्युअलमध्ये बघायला गेलं तर आज जे प्रॉब्लेम आपण फेस करतोय ते आपण पूर्वजन्मी जे काम केलेलं आहे तर त्याच्यामुळे आज आपल्याला हे प्रॉब्लेम फेस करावे लागतंय. किंवा आपल्या मनात जर एखादी भीती आहे तर ती जी भीती आहे ती आपल्या पूर्वजन्मी आपण केलेल्या, आपण जर अशा एखाद्या गोष्टीमुळे आपला मृत्यू झालेला असेल तर त्या गोष्टीमुळे ती भीती आपल्या मनात निर्माण होते. आता काही जणांना बघा की ट्रॅव्हलिंगला सुद्धा काही भीती वाटते, काही जणांना लिफ्टची भीती वाटते, काही जणांना घरामध्ये एकटं राहायची भीती वाटते, एका रूममध्ये राहायची भीती वाटते. अशा कितीतरी असे फोबियाज आहेत की आम्ही ते पास्ट लाईफनी सॉर्ट करतो. काही जणांना अँगर इश्यू असतो की काहीच झालं नसेल तरी पण ते इतकं अँग्री होतात, इतका त्यांना राग होतं की तो अनकंट्रोल बिहेवियर असतं. ते कशामुळे मॅम? मग त्याचंही असंच काहीतरी पास्टमध्ये त्यांचं कारण असतं की त्यांचे जे पार्टनर्स असतात किंवा त्यांचे जे आई बाबा असतात किंवा कोणी नातेवाईक असतात, तर त्यांनी त्यांच्या पास्टमध्ये त्यांना इतका त्रास दिलेला असतो, सो रिवेंज घेण्यासाठी ते त्यांना आता यावेळेला त्रास देत असतात. आता काही वेळेला काही लोकांच्या घरामध्ये स्पेशल चाइल्ड येतात की त्यांना काहीतरी ब्रेन रिलेटेड प्रॉब्लेम किंवा काही ट्रॉमा किंवा काही त्रास असतात, तर मग त्यावेळेला असं असतं की ते त्यांच्या आई बाबांचे कर्म असतात. ती मुलं ज्या वेळेला तुम्ही बघाल ती हसतच असतात, ते ॲज लाईक एंजल्स त्यांच्याकडे आलेले असतात, पण तो त्रास जो असतो तो त्या आई बाबांचा असतो. म्हणजे आई वडिलांचे पूर्वीजन्मीचे कर्म असतात जे चुकीचे असतात तर ते मुलाला होतात. मॅम, मुलाची पण आधीची लाईफ काहीतरी असेल, मग त्याचा त्याच्यावर चांगला इफेक्ट का नाही घडत? मग असं का? कुठल्या मुलात? म्हणजे जो बेबी झालेला आहे मग त्याची पण तर पूर्वजन्म असेल. ॲज लाईक एंजल्स असतात आणि ते त्यांना अद्दल घडवायला किंवा त्यांना तो त्यांनी कोणाला त्रास दिलाय तर त्याच्यासाठी ते असतं. ओके, आणि मी असं बघितलंय की माझ्याकडे एक क्लायंट आहेत तर ते खूप म्हणजे त्यांचं टर्नओव्हर खूपच करोडोच होतं आणि त्यांचं एक मूल होतं, तर मग त्यांनी तो खूपच त्रास द्यायला लागला, म्हणजे खूप स्वतःला हर्ट करून घेणं किंवा काय. तर मग त्यांनी काय केलं की कुठेतरी एक असं एक आश्रम आहे तर तिथे तुम्ही काहीतरी पूर्ण त्याच्या आयुष्याचे 25-50 लाख रुपये भरायचे आणि पूर्ण लाईफ मध्ये ते राहणार. तो मुलगा तिकडे गेल्यानंतर 2 दिवसामध्ये ऑफ झाला, कारण की जे कर्म होत ते कोणाचं होतं? आई बाबांचं होतं, ते त्यांनी तिथे कट करून टाकलं आणि त्याचं ते कामच नेणार राहिलं. बरोबर आहे. सो त्याच्यामुळे असे इतक्या केसेस आहेत आमच्याकडे की ज्या आम्ही डिकोड केलेल्या आहेत आणि ते खूप इंटरेस्टिंग असे विषय असतात आणि त्यामुळे आम्हाला आणि कसं असं म्हणते फास्ट लाईफमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं की हे का असे. बरोबर आहे मॅम. अजून काही एक्झाम्पल द्यायचे झाले तर हे एक्झाम्पल तुम्ही दिलं अंगावर शारे झाले तर एका पास्ट लाईफमध्ये इंटरेस्टिंग मी असं बघितलेलं की माझ्याकडे एक लेडी आलेल्या, तर ज्या वेळेला त्या म्हणजे असं आपण लायडाऊन होतो म्हणजे त्यावेळेला आपण सकाळी उठताना काय व्हायचं की त्यांना उठायलाच नाही व्हायचं, त्यांना कोणतरी उठवावं लागत होतं. ओके, म्हणजे त्यांना असं वाटायचं की त्यांचं बॉडीच नाही आहे, पूर्ण त्यांचं शरीर असं गळलेलं आहे. तर त्यामध्ये असं मला का होतं ना, माझ्या फ्रेंड्स आहेत ना कोणाला होत ना माझ्या नातेवाईकांना होत, मग
त्याचं डिकोड करण्यासाठी त्या माझ्याकडे आल्या होत्या. तर त्याच्यामध्ये आम्हाला असं कळलं की त्या एका जन्मामध्ये पोलीस होत्या आणि त्या खूप हार्श होत्या लोकांसाठी. मग त्या गावातल्या लोकांनी एक रिवेंज घेण्यासाठी त्यांना काय केलं की त्या घराच्या बाहेर झोपायच्या, म्हणजे त्यावेळेला ते मेल होत्या म्हणजे पुरुष होते, आणि घराच्या बाहेर आधी बघा त्या अशा कॉट असायच्या की लोक घराच्या बाहेर राजस्थानमध्ये गुजरातमध्ये, तर ते तसं झोपलं होतं. त्या लोकांनी त्यांना तसंच बांधलं आणि ती जी कॉट होती तशीच उचलून त्यांनी पाण्यामध्ये सोडली आणि त्यांचा तसाच तिथे मृत्यू झाला. सो त्याच्यामुळे तो जो ट्रॉमा होता की ते शरीर माझं सगळं ते मेल्ट होत आहे किंवा काय ते तिथला होता. मग त्यावेळेला आम्ही मग ते हिलिंग वगैरे केल्यानंतर मग त्या आता खूप छान. हो मॅम, आता हे जे होतं हे खूप ऐकायला भयानक होतं की असा त्यांचा मृत्यू झाला. मग ह्या प्रोसेसचं नाव काय जे तुम्ही करतात आणि ही प्रोसेस कशी केली जाते त्याबद्दल पण मला ऐकायचं. ओके, तर पहिल्यांदा कसं असतं माहिती आहे की क्लायंट आल्यानंतर आम्ही डिरेक्टली पास्ट लाईफ नाही करत. आम्ही पहिल्यांदा त्यांचे सिम्टम्स काय आहेत तर ते पाहतो. तर पहिलं जे असतं तर ते एक नॉर्मल क्लिनिकल हिप्नॉसिस असतं की ते पहिल्यांदा असतं की त्याच्यामध्ये त्यांना सॉर्ट होत आहे का. त्याच्यानंतर मग एज रिग्रेशन असतं की याच वयामध्ये आम्ही पाठीपाठी नेतो. कधी कधी असं असतं की काही लोकांचं कसं असतं की कोणतरी हर्ट करत आहे किंवा काही ना काहीतरी प्रॉब्लेम झालेले आहेत, तर मग तेच आम्ही त्यावेळेला तिथे हिलिंग करतो. त्यानंतर मग तिथूनही जर का त्यांना खूप बरं वाटत नसेल तर मग वोब रिग्रेशन असतं. वोब रिग्रेशन म्हणजे आईच्या गर्भामध्ये बाळाची नाळ आईबरोबर जोडली गेलेली असते, राईट. तर आईला जे दुःख होतं, आईला जे आनंद होतं, आईच्या ज्या भावना असतात त्या सगळ्या त्या नाळातून त्या बाळापर्यंत पोहोचत असतात, राईट. सो जर का त्यावेळेला आईला काही ट्रॉमा असेल, त्रास होत असेल, तर त्या बाळाला पण जातो. म्हणून असं म्हणतात की गर्भसंस्कार करतात का, तर प्रेग्नन्सीमध्ये ते बाळ जे आहे ते हेल्दी व्हायला पाहिजे. आईना आनंदी ठेवतात का, तर ते बाळाकडे ना जोडली गेलेली असते, बाळाला काही त्रास नाही होता का. मग पण काही लोक असे असतात की होतं, म्हणजे त्या स्त्रीला त्रास देतात आणि तो त्रास ॲक्च्युली तिचा असतो, पण तो होत कोणाला असतो, गर्भामध्ये त्या बाळाला होत असतो. म्हणजे जो लेडीला प्रेग्नंट स्त्रीला जो त्रास होतो तो ॲक्च्युली बाळाला होतो आणि ते बाळा त्रास देतो म्हणून ते ओके. आणि मग त्याचा पूर्वजन्म शिकायचा, म्हणजे कधी कधी असं होतं की लहानपणापासूनच मुलं ना खूपच चिडचिडी बरोबर काही काही मुलं, मग याचं रिझन असतं की त्या आईला त्या प्रेग्नन्सीमध्ये ना खूप त्रास झालेला असतो, टॉर्चर झालेलं असतं. सो त्याच्यामुळे तो त्रास, ती इरिटेट झालेली असते, ते इरिटेशन सगळं त्या मुलांमध्ये येतं. आपण तर म्हणतो की अरे मी तर असं नाही आहे, माझं मिस्टर तर असे नाही आहेत किंवा आमच्या घरामध्ये कोणी, मग हेच का असं इरिटेट झालेलं आहे. पण याचं रिझन असतं की तुम्ही बघाल तर मी खूप अशा केसेसमध्ये बघितलं की 9 मंथमध्ये जर का आईची मनस्थिती करेक्ट नसेल तर त्याचा पूर्ण इफेक्ट त्या बाळावरती होतो. काही वेळेला ती भीती इतकी पुढे जाते, म्हणजे माझ्याकडे एक पर्सन आले होते तर त्यांचं एज होतं 58 आणि त्यांच्या मुलीचं लग्न ठरलं मुंबईमध्ये. तर तो व्यक्ती असा होता ना की तो गावातनं बाहेर पण पडला नव्हता, सगळं समृद्ध होतं, म्हणजे शेती वगैरे खूप मोठी होती. पण तो जाय त्याला भीती वाटायची की त्यांना असं वाटायचं की कोणतरी मला मारणार आहे किंवा माझं खून करणार आहे किंवा कोणतरी माझं हिडन शत्रू माझ्या अवतीभोवती पण तरी फिरत आहे किंवा काही ऍक्सिडेंटच होऊन जाईल, राईट. म्हणजे मी कोणतरी असेल की ज्यांना मला मारायचंय. तर मग ज्या वेळेला मी त्यांचं पास्ट लाईफ केलं, तर हा एक खूप इंटरेस्टिंग विषय की त्यांच्या आधी त्यांच्या आईला 5 मुली झाल्या होत्या आणि त्याच्यामुळे त्यांच्या घरातली लोक त्यांना इतकं टॉर्चर करत होते की मुलगाच व्हायला पाहिजे, मुलगाच व्हायला पाहिजे, आणि कंटिन्यू बेबीला बर्थ करून ती खूपच म्हणजे असं म्हणतात ना की मानसिकरित्या शारीरिकरित्या खूपच थकली होती. तर तिला असं वाटत होतं की हे मूल जगूच नाही, म्हणजे जर ही मुलगी झाली तर माझा मृत्यू निश्चित आहे, लोक मला खूप त्रास देणार. सो मग ती काहीतरी असे अटेम्प्ट करत होती, काहीतरी खाणं किंवा पोटावरती पडणं किंवा पोटावर झोपणं अशा प्रकार की जेणेकरून त्या बाळाला इजा होईल, म्हणजे त्या बाळाचा जो शत्रू होता
तो हिडन होता आणि तो त्याची आईच होती. मग त्यावेळेला तो ट्रॉमा जो आहे तो आम्ही हिलिंग करून क्लिअर केला आणि मग त्याच्यानंतर मग ते ट्रॅव्हल वगैरे करता जाता आणि त्यांनी ते मुलीचं लग्न खूप छान पद्धतीने सुंदररित्या अटेंड केलं. हो म्हणजे ॲक्च्युली याच्यात विषय असा होता की यांची जी फॅमिली होती, या माणसाची फॅमिली ही त्या आईला खूप त्रास द्यायची, यांच्या आईला ॲक्च्युली ना, की पाच मुली झाल्या आणि आता पण मुलगा व्हायला पाहिजे आणि मुलगा होता, मुलगी झाली तर मग तुझं कारण आहे आणि तो जो त्रास दिलेला होता तर तो या मुलाला ती भीती मनात पासून गेली कारण ते आई पण घाबरत होती. नाही आई जे अटेम्प्ट करत होती ना मारायचे म्हणजे ते मुलगा पोटामध्ये म्हणजे ती ऍज अ इंटेन्शन त्या बाळाला मारायचं नाही पण तिला की ह्याचं काही भविष्य त्या मुलींचं आयुष्य खराब होऊन जाईल जे पण आहे, त्याच्यामुळे ती असं म्हणत होती की हे राहूच नाही माझ्या पोटामध्ये बाळ. ते जे करत होती ना ती काही गोष्टी की काहीतरी असं खाणं गरम वस्तू खाणं की ते मिसकॅरेज होऊन जाऊ दे किंवा काय, या गोष्टींमुळे त्यांना तो त्रास झाला. असं इंटरेस्टिंग आहे मॅम या गोष्टी म्हणजे खूपच जास्त. माझ्याकडे एक अशी मुलगी आली होती की म्हणजे ते इंजिनियर करत होती आणि त्या मला खूप छान वाटत होती आणि अचानक आईने तिच्या डोक्याला हात लावला तर आणि बघितलं तर तिच्या डोक्यावरती काहीही केस नाहीत. सो ते म्हणले की आम्ही या गोष्टीसाठी आलोय की ही का असं करते, म्हणजे तिला राग आला तर ती केस स्वतःचे ओढते, याचं रिझन काही आहे. इवन ते आयब्रोजचे सुद्धा केस, म्हणजे तिला राग आला की ते आयब्रोजचे केस सुद्धा ओढायचे, म्हणजे इतकं तिच्या मनामध्ये काय पेन आहे. तर ज्या वेळेला मग आम्ही रिग्रेशन केलं तिचं तर ते पास्ट लाईफ नव्हतं, एज रिग्रेशनमध्येच की ती जेव्हा लहान होती त्यावेळेला म्हणजे 10 वर्षाची असताना तिला भाऊ झाला आणि घरामध्ये मुलगा झाल्यानंतर ऑब्व्हियसली सगळं मुलाकडे लक्ष जातं आणि 10 वर्षाचे इतके लाड केले होते की त्याच्यामुळे हिला असं वाटायला लागलं कोण माझ्याकडे लक्षच देत नाही आहे किंवा मी अशी, काही लोक सांगतात ना की तू अशी सोतेनी आहेस तर तुला कुठेतरी फिरून आणले की हो काय, तर हा ड्रॉमा तिला इतका झाला की त्याच्यामुळे ते स्वतःचे केस ओढायला लागले आणि तो राग ती व्यक्त करायला लागले आणि मग त्याच्यानंतर मग सेशन झाले व त्यांना हिलिंग थेरपी आम्ही जर केली आणि त्याच्यानंतर आज तिचं लग्न वगैरे झाल्यानंतर. अजून एक गोष्ट की आता जे तुम्ही बोलला हिलिंग थेरपी, तर त्या थेरपीमध्ये काय होतं नेमकं? हिलिंग थेरपीमध्ये कसं असतं की आपलं कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड या दोन पॅटर्न असतं. तर आता आपण जे बोलत आहोत तर आपण कॉन्शियसमध्ये आलो. सबकॉन्शियसमध्ये कसं होतं की ती सबकॉन्शियस माइंड ही एक तुमची डायरी आहे. आत्ता मी जर का तुम्हाला विचारलं की तुम्ही पहिलीमध्ये असताना शाळेतला जो पहिला दिवस आहे तो तुम्ही कसा अनुभवलं तर तुम्हाला तुम्ही इतकं डिटेलमध्ये सांगणार नाही. पण ते जर का तुम्हाला मी जर का हिलिंग केलं किंवा मी रिग्रेशन केलं आणि जर का तुम्हाला मी पहिलीपर्यंत नेलं आणि तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारले तर तुम्ही मला करेक्ट सांगू शकत की तुम्ही ड्रेसअप काय केले ना त्या दिवशी, तुम्ही काय खाल्लं होतं मॅम, मी तुमच्या काही साडी जाऊ शकतो सगळं तुम्हाला तितकं. आणि तसंच मग ते पूर्वजन्मात जातं. येस, तसंच तुम्ही पास्ट लाईफ मध्ये पण जाता. ओके, काही लोकांकडे खूप पैसा असतो या जन्मी, तर त्याचं रिझन पास्ट लाईफ असू शकतं. ते कसं की कसं असतं माहिती, आपण म्हणतो ना, पण हां काही लोक मला असे विचारतात की हा माणूस ना ह्याच्याकडे इतका पैसा आहे पण या जन्ममध्ये तो खूपच दुष्कर्म करतोय, मग ह्याच्याकडे पैसा काय, बदाईचा जमानाच नाही राहिला असं आपण म्हणतो. पण त्याने त्याच्या पास्टमध्ये इतके खूप चांगले कर्म केलेले असतात ना की त्याचे रिटर्न्स त्यांना आत्ता मिळत असतात आणि ते जे आता ते दुष्कर्म करत आहेत तर त्यांना ते त्याचे मिळणार आहेत रिटर्न्स. पण ते शेवटी कसं एक वेळ यायला लागते, ती एक पर्टिक्युलर वेळ आल्यावरती तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीचं सामोरे तुम्हाला जावंच लागतं. बरोबर बरोबर. काही लोकांना लग्नामध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात तर त्याचं रिलेशन असू शकतं पूर्वजन्मासोबत. येस, कधी कधी फोबिया असतात अबाउट पार्टनर संदर्भात. तर म्हणजे कधी कधी असं होतं की पास्ट लाईफमध्ये असं काहीतरी झालं असतं की अपोजिट सेक्सकडनं त्यांना पार्टनरकडनं त्यांना खूपच भीतीदायक त्रास झाले असतात. किंवा मी असं बघितलं होतं की एक मुलगा होता म्हणजे ते इंजिनिअरिंगमध्ये होते पण त्यांना मुलींच्या बाजूला जाणं की त्यांचं शरीर शेवन व्हायचं म्हणजे त्यांना व्हायब्रेट झाल्यासारखं, तर असं का होतं, मला भीती का वाटते आहे. मग ज्यावेळेला मी त्यांचं पास्ट लाईफ बघितलं तर मग त्यांना एका पास्टमध्ये त्यांनी असं कर्म केलं होतं की ते त्यांनी मुलींना म्हणजे हर्ट केलं होतं एका मुलींना आणि कोणीतरी त्यांना शाप दिली की तू मुलीच्या बाजूला असं तुला असं त्रास होणार, तू जाऊच शकत नाहीस. तर त्याच्यामुळे त्यांना ते
त्रास त्यांना सहन करावा होत होता. मग मग त्या मी हिल करतो त्या वेळेला की तो जो विषय होता तो त्यापुरता मर्यादित होता. आता हे तुमचं नवीन आयुष्य आहे तर त्याचे कर्म वेगळे आहेत, तुम्ही वेगळ्या रिझनसाठी जन्माला आहात, तर ती कॉर्ड कटिंग थेरपी असते ते आम्ही करतो आणि मग त्यांचं लाईफ नंतर सॉर्ट होतं. ते सॉर्ट होतं. ओके, किती दिवसांची प्रोसेस असते? 4 ते 5 दिवसांची प्रोसेस असते. ओके, त्यांना तिथं यावं लागतं की ते तुम्ही फोनवर किंवा कॉल? नाही नाही, हे सेशन्स असतात, त्यांना फेस टू फेस सेशन करावं लागतं. फेस टू फेस सेशन? येस. ओके, तुम्ही करतात? येस, मी ते सेशन करते. त्यासाठी ते एक वेगळं ऑफिस आहे आणि तिथे ते बोलतो. मॅम, ऑफ द कॅमेरा बोलत असताना तुम्ही एक गोष्ट सांगितली होती अबाउट तुमचे क्लायंट होते कोणीतरी, तर त्यांचं आणि एक ऍक्ट्रेस ज्या आहेत, आपण नाव नाही घ्यायचं कोणाचं, बट एक ती एक स्टोरी आपल्या ऑडियन्सला ऐकायला खूप आवडेल. ओके, तर ॲक्च्युली माझे क्लायंट आहेत तर ते इंजिनियर आहेत आणि त्यांचं एक पॅकेज पण खूप चांगलं आहे आणि अचानक त्या ॲक्ट्रेसचं पिक्चर टेलिकास्ट झाला आणि त्यांनी त्यांना पाहिलं. त्या पाहिल्यानंतर त्यांना अचानक एन्झायटीचे अटॅक्स यायला स्टार्ट झाले. अचानक म्हणजे तिथे इतकं त्यांचं अनसर्टन बिहेवियर होतं आणि मग त्याच्यानंतर मग त्यांच्या घरातल्यांना माझं नाव माहिती होतं त्याच्यामुळे त्यांनी ते हील करण्यासाठी माझ्या इथे आणलं. तर त्यावेळेला मी पास्ट लाईफमध्ये बघितलं की ती ॲक्ट्रेस आणि हे म्हणजे ती ॲक्ट्रेस त्यावेळेला एक राजाची कन्या होती आणि हे एक ऑर्डिनरी व्यक्ती होते, त्यांच्याकडे ते काम करत होते आणि ते त्यांना असं त्यांचं ठरलं की आता ही लोकं आपलं लग्न नाही करून देऊ शकत, तर त्यापेक्षा आपण काय करूया, आपणच दोघं पळून जाऊया आणि आपण लग्न करूया. आणि त्यांना पळून जात असताना तिथे एक रिव्हर आली आणि राजाचे सैनिक वगैरे त्यांच्या पाठी लागले, त्यामुळे ही लोकं खूप घाबरली आणि त्यांनी काही न विचार करताना ते रिव्हरमध्ये गेले आणि रिव्हरमध्ये गेल्यानंतर ते दोघंही तिथे मृत्यूमुखी पडले, वाहून गेले. सो त्याच्यामुळे काय झालं की त्यांचं ते हे राहिलं आणि हिला काय वाटलं की माझं सगळं एवढं सगळं चांगलं असताना मी कशाला ह्याच्याकडे आले, माझं सगळं आयुष्य चांगलं झालं असतं, मी उगाचच ह्याच्यामुळे मृत्यूमुखी पडले. पण या व्यक्तीला या जन्मामध्ये हा ट्रॉमा होता की माझ्यामुळे या व्यक्तीचं जीवन संपलं तर मला खूप चांगलं करायचं आहे, त्याच्यामुळे एक चांगलं स्टेटस त्यांनी ह्या जन्मामध्ये मेंटेन केलं का, तर ही व्यक्ती जी आहे ती ॲक्ट्रेस आहे तर ती तुमच्या लाईफमध्ये येईल असं त्याला वाटलं. पण ते खूपच डिफरंट होतं कारण की कसं असतं की सोलमेटचं जे कनेक्शन असतं ना ते दोघांकडनं झालं तरच तुम्ही एकत्र येऊ शकता, नसेल तर आणि कॉर्ड कट झालं असेल तिच्याकडनं तर ते होऊ शकत नाही. मग ह्यांनी त्यांना ट्विट करायला सुरुवात केली, मग त्यांनी ह्यांना ब्लॉक केलं त्या ॲक्ट्रेसने, ते बोलले की तू करू नको मला हेडेक व्हायला स्टार्ट होत आहे. आणि आता जर का बघितलं परिस्थिती तर हे सुद्धा त्यांनी लग्न केलं नाही आहे आणि त्या ॲक्ट्रेसचं जे त्यांनी लग्न केलं होतं पण त्यांचंही डिवोर्स झालं आणि त्यांचंही त्यांनाही मग मॅरिड लाईफ हा हेल्थ इश्यूज आणि मेंटली इश्यूज त्यांना स्टार्ट होते, म्हणजे ते त्या पूर्वजन्माच्या त्या सगळ्या त्रासामुळे असं आहे. सो ते हिलिंग होणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे, नाहीतर मग तो पॅटर्न ना कंटिन्यू तो चालू राहतो असं आहे. मॅम, आपल्याला स्वप्न पडतात कधी कधी आणि स्वप्नामध्ये एक जागा आपल्याला कंटिन्यू दिसत असते, राईट? कधी कधी असं कुठेतरी गेलं वाटतं अरे यार मी इथे येऊन गेलोय का, ते याचं कनेक्शन काय असतं? येस, तर पास्ट लाईफचं असतं. तर माझ्याकडे एक असे क्लायंट होते, तर आम्ही ॲक्च्युली ऋषिकेशला ते एकदा गेले, तर ऋषिकेशला गेले आणि ज्यावेळी जिथे गंगेचं उगम होतं त्यावेळेला तो जर का त्यांनी सगळं सराउंड बघितलं ना तर ते इतकं म्हणजे त्यांना रडायला यायला लागलं. ते म्हणजे की हे मी इथेच राहतो, हे सगळं माझं जग आहे. आणि तिथे एक गुहा होती त्याच्यामध्ये त्यांनी हे केलं होतं, तपश्चर्या केली होती, ती त्यांनी शोधून काढली. आणि त्याच्यानंतर मग त्याचं शरीर त्यावेळेला एवढं व्हायब्रेट होत होतं, म्हणजे ती एनर्जी आहे ना अचानक ती ॲक्टिवेट झाली आणि त्यांना ते लक्षातच आलं नाही की मी काय करू. सो अशा पण काही गोष्टी असतात की त्या जागेवरती तुम्ही गेलात तर त्या ॲक्टिवेट होतात किंवा तुम्हाला त्या सगळ्या ऑलरेडी. आणि मग स्वप्नातलं की एक जागा कंटिन्यू वाटते की ती जागा म्हणजे स्वप्नात आपल्याला वाटतं अरे हा या जागेवर मी आलोय आणि मी ही जागा, तर त्या जागेचा काही, त्या जागेचं पण तुमचं काही ना काहीतरी कनेक्शन आहे आणि ती तुम्हाला जागा त्या एका पर्टिक्युलर ती वेळ असते त्यावेळेला तुम्ही त्या जागेवरती जाताच जाता आणि त्यावेळेला तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी तो सिनारी येतो लक्षात येतो. आणि हे जे आपल्याला पूर्ण आणि ते डिकोड करायचं असेल तर आपण ते पास्ट लाईफ थ्रू पण करू शकतो असं की का मला ते सारखं स्वप्न दिसत. काही जणांना स्वप्नात कंटिन्यू साप येतात, येत आहे लक्षामध्ये? किंवा काही लोकांना ना डोक्यावरती कावळा चोच मारून जातो, येत आहे? काही लोकांची गाडी कंटिन्यू डॅश होत असते किंवा काही जणांना ना फक्त स्त्रियाच त्रास देतात,
म्हणजे ऑफिसमध्ये वर्क करत असाल ना, तर ते म्हणतात की का असं होत आहे माझ्या लाईफमध्ये सगळ्या स्त्रिया का, त्याचं कुठेतरी कनेक्शन जे असतं हे त्यांच्या पास्टमध्ये पास्टमध्ये असतं स्वप्नांचं. आणि मोस्टली निगेटिव्ह जे घडलेलं असतं ते स्वप्नात येतं की पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पण येतं. काही जणांना मंदिर वगैरे असतात, म्हणजे तर सपोज काही तुम्ही जर का एकदम स्पिरिच्युअल पर्सनॅलिटी तुमची असेल आणि इतर मग काही मंदिर वगैरे जे असतात की जे तुम्हाला कुठेही इंटरनेटवरती पण अवेलेबल होणार नाहीत, तर काही लोक जे ट्रेकिंगला वगैरे जातात आणि त्यांना मग ते आवडतं की तिथे जावं आणि मग त्यावेळेला ते त्यांना दिसतं की हे मला स्वप्नात दिसलं होतं आणि मग त्यावेळेला ते त्यांना डिकोड होतं की हे का दिसलं होतं. पण काही लोकांचं जे आहे ना की डेथ ही खूप लवकर होते, म्हणजे कमी वयामध्ये जातात ते लोक, त्याच्यामागे पूर्वजन्माचं काही रिलेशन आहे किंवा काही तुमचं एखादी. येस, तर अनेक वेळेला काय असतं की काही लोक आहेत ना तर त्यांचं काही पुनर्जन्मामध्ये काही एक स्पेसिफिक काम असतं ते राहिलं असतं, मग ते त्या काळापुरतंच येतात, ते काम करतात आणि मग त्यांचा तो सोल जो आहे तो मुक्त होऊन जातो. मग ते एक टाईम पिरियडपर्यंत असतात. मग काही वेळेला फक्त काही लहान मुलं असतात की ते फक्त 8 वर्षासाठीच येतात, काही 32 वर्षापर्यंत 40 वर्षापर्यंत राहतात, त्यांचं काम करतात पर्टिक्युलरली आणि ते जातात. तर माझ्याकडे अशा एक लेडी आलेल्या, तर त्यांचं हजबंडची डेथ झाली सडन. तर मग त्यांचं जेव्हा मी पास्ट लाईन केलं तर मग आम्हाला असं कळलं की त्यांना त्यांच्या पूर्वजन्मामध्ये खूप असं काहीतरी अचीव करायचं होतं आणि त्यांचे जे पार्टनर होते तर त्यांना सपोर्टिव्ह होते, पण घरातली जॉईंट फॅमिली असल्यामुळे त्यांना काही करता येत नव्हतं. सो त्याच्यामुळे काय झालं की त्यांची ती एक जी इच्छा होती ना ती राहून गेली, पण त्याच्या पार्टनरला त्यांची ती इच्छा पूर्ण करायची होती. त्याच्यामुळे या जन्मामध्ये ते दोघंही पार्टनर म्हणून आले, पण ज्या वेळेला हे ह्या लेडी ज्या आहेत ते लग्नानंतर त्यांनी त्यांना शिकवलं, म्हणजे लग्नाच्या आधी त्यांनी इतकं त्यांचं हे पूर्ण केलं नव्हतं एज्युकेशन, त्यांना शिकवलं, त्यांना टॉपला नेलं आणि ज्या वेळेला त्या टॉपला गेल्या ओके आता सीईओ झाल्या त्याच्यानंतर विदिन 8 दिवसामध्ये यांची सडन डेथ झाली. कारण की त्यांचं ते काम जे आहे ते जे कर्म होतं की त्यांचं, म्हणजे आपण येतो जन्माला तर आपण कोणत्या तरी एक रिझनने येतो, ते काम करायसाठी येतो, ते काम झालं की आपण या पृथ्वीतलावरून चालले आहोत. बरोबर आहे मॅम. असं भरपूर वेळा होतं की घरातली एखादी व्यक्ती जाते, त्याच्यानंतर त्यांच्या नातूला किंवा म्हणजे आजोबा वारले असतील तर नातूला मुलगा होतो, स्वप्न पडतात की मी तुझ्या येतो, त्याच्यानंतर त्यांच्या मुलालाच समजा काही त्याने, तर हे ऍक्च्युअल मध्ये तसं होतं आणि ते कसं कळतं की बरोबर आजोबा आले किंवा आजी आली. ओके, तर आपल्याकडे ना एक पद्धत आहे की ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीची डेथ होते ना तर तिथे एक काळ्या कलरचा स्पॉट लावला जातो, मग तो तुमच्या पाठीला असेल, हाताला असेल, तर काही लोक काय करतात की गालाला लावतात किंवा पायाला लावतात, तर तो एक असं म्हणतात तो एक ब्लॅक स्पॉट असतो मोठा, तर तो घेऊनच तो मूल जन्माला येतं. ओके, काही म्हणजे माझ्याकडे एक असे केस आली होती की त्या व्यक्तीला ना त्याच्या अर्ध्या गालाला पूर्ण काळा लावलं होतं, तर तो बाळ जेव्हा जन्माला आलं ना तेव्हा ते तसंच आलं, पण ते नंतर हील झालं आणि त्यानंतर ते निघून गेलं. पण ते दाखवायला ते जे आहे तर ते जे बर्थ मार्क म्हणतो आपण त्याला, ते बर्थ मार्क असतात खूप जणांना, म्हणजे ते असे असतात की जर आजोबांना समजा त्यांच्या हातावर कुठेतरी एक असेल ब्लॅक कलरचा डॉट तो त्यांच्या पण हातावर, किंवा काय काय मार्क असू शकतो, हा काजाने टिळा लावतात किंवा अभिर असतो ना त्यांनी लावतात पायाला, की तुम्ही जर आणि तिथे ते सांगतात की तू जर का जन्माला येणार असेल तर हे बर्थ मार्क घेऊन तो येईल, मग आम्हाला कळेल की तू आहेस असं जबरदस्त. मॅम काही लोकांना हेल्थचे पण इशू असतात, तर आता हेल्थचे इशू तुमच्याकडे असं काही एक्झाम्पल आहे का किंवा तुमच्याकडे कोणी आलेले असे क्लायंट्स की ज्यांना हेल्थचे इशू आहे आणि त्यांचं पास्ट लाईफशी? तर माझ्याकडे एक लेडी आल्या होत्या, तर त्यांना ना बॅक पेनिंगचं काही रिझनच मिळत नव्हतं, त्यांनी खूप मोठ्या डॉक्टरांना दाखवलं, त्यांचे जे सगळे रिपोर्ट्स आहेत ते सुद्धा नॉर्मल होते, तर मग याचं रिझन काय? मग त्या इतक्या त्रस्त झाल्या होत्या की त्या बोलले की सर म्हणजे डोक्यांना हा जो त्रास आहे ना तो निघून जायला पाहिजे, त्या आलेल्या नव्याकडे वेगळ्या कारणासाठी. पण जेव्हा पास्ट लाईफ मी जेव्हा बघितलं तेव्हा कळलं की ते एका उंचावरनं सडन ना ते त्यांचा पाय घसरला आणि त्यांची पाठ आहे ना ती ब्रेक झाली आणि तिथेच त्यांची डेथ झाली.
आणि त्याच्यामुळे ते जे पेनिंग जे आहे पेनिंग ट्रॉमा तर तो अजूनही त्यांना तो फील होत होता. आणि त्या वेळेला जेव्हा आम्ही ते हील केलं त्याच्यानंतर मग त्यांना ते सगळं प्रॉब्लेम त्यांचे सॉर्ट आउट झाले आणि त्यांना रिलॅक्स म्हणजे एका दिवसामध्ये त्यांचं जेवढं ते पेनिंग होतं तेवढं पूर्ण ते रिलीफ त्यांना मिळालं. बरोबर. अजून काही समजा काही मुलांना आहे ना आजकाल भरपूर मोठा प्रॉब्लेम आहे की त्यांना जन्मल्यानंतर पेटीत ठेवावं लागतं, अस्थम्याचा इश्यू असतो वगैरे, तर त्याचाही प्रॉब्लेम पास्ट लाईफ मध्ये असतात की सपोज जर का तुमचा पास्ट मध्ये घुसमटून मृत्यू जर का झाला असेल किंवा कोंडून मृत्यू झाला असेल तर ते त्रास जे असतात ते तुम्हाला या लाईफ मध्ये तुम्हाला या हा मग त्याच्यासाठी मग अस्थम्याचा अटॅक्स येणं किंवा या संदर्भात किंवा तुम्हाला असं सफर होतं की एका खोलीमध्ये बसल्यानंतर तुम्ही राहू शकत नाही किंवा काही जणांना लिफ्ट मध्ये बसल्यावरती पण प्रॉब्लेम होतो असं सगळं आहे. मॅम आता माझं एक एक्झाम्पल देतो की मला काय होतं की समजा असं ट्रॅव्हल्सने जातोय आपण कुठं तर ट्रॅव्हल्समध्ये स्लीपर कोचला पूर्ण अंधारून जातो राईट, तर तो अंधार बघितल्यावर आहे ना असं वाटतं की यार लाईट लागला पाहिजे किंवा उजेड झाला पाहिजे किंवा ऑक्सिजन असतो पण मला असं वाटतं मी ऑक्सिजनच नाही घेत आहे. मला असं वाटतं खिडकी ओपन केली पाहिजे पण एसी स्लीपरला आपल्या इथं विंडो नसते पूर्ण पॅक असते बरोबर, मला वाटतं मी श्वासच नाही घेऊ शकत. त्याच्यानंतर अजून जेव्हा मी एखादा भूकंपाचा सीन पाहतो की भूकंप झालेला आहे आणि तिथे लोकांना काढायचं काम चालू आहे तर मी इमॅजिन करतो की त्याच्या खाली दबलेले जे लोक असतील ते कसं सर्वाईव्ह करत असतील, कसे ते इतक्या वेळ एका ठिकाणी थांबू शकतात, ने डोळे बंद तरी केले मी तो सीन पण ते बघू शकत. किंवा तुम्हाला असं वाटत असेल की त्या जागी मी आहे आणि इतका त्रास त्या तो त्रास मला होतो आणि माझा मेंटल स्थिती त्यावेळेस खूप जास्त मी घाबरून जातो, तर असं सुद्धा तुमचं काहीतरी त्या रिलेटेड असू शकतो. बरोबर. म्हणजे तुम्हाला आणि हे हील केल्यानंतर तुमचे ते त्रास निघून जातो. ओके, हिलिंग प्रोसेस केली तर हे सगळं निघून जातं म्हणजे एक प्रॉपर एक ओके. म्हणजे मॅम भरपूर आता आपण जे डिस्कस केलं तर आधीच आताची जी लाईफ आहे आपली आधी म्हणजे जी आपली भीती आहे त्याच्यानंतर जो एक्साइटमेंट लेवल आहे या सगळ्या गोष्टी आर म्हणजे कनेक्टेड विथ अवर पास्ट लाईफ जे तुम्ही सांगितलं, तर म्हणजे तुम्ही जितके एक्झाम्पल दिलं भरपूर लोकांना आता हे पण आता याच्यावरून कळेल की आधीच्या लाईफमध्ये काय होतं ओळखू पण शकतात त्याचा मृत्यू कशामुळे झाला होता काय झाला होता. मॅम आधीच्या जन्मी जर कोणी प्राणी वगैरे असेल मॅम आधीच्या जन्मी जर कोणी म्हणजे त्यांना माणसाचा जन्म असेल किंवा प्राण्याचा जन्म असेल तर ते कसं कळू शकतं? येस येस, ते सुद्धा कळतं. काही वेळेला कसं असतं की म्हणजे मी बघितलेलं आहे की काही जणांचा स्नेकचा जन्म आहे तर म्हणजे ते कोणाला तरी म्हणजे काही वेळेला कसं असतं की काही जे स्नेक्स असतात हे 100 वर्षाच्या वरती आयुष्य असतात आणि ते कोणालाही त्रास देत नाही त्यांचं सगळं ते म्हणजे फुट त्यांची ती हे असते आणि मग जर का त्यांनी कोणाला चावलं तर मग त्यांना ते त्रास जे आहेत आणि कोणाचा मृत्यू झाला तर त्यांना मनुष्य रूपामध्ये यावं लागतं किंवा त्यामुळे त्यांना खूप सफर करायला लागतं हे मी पाहिलेलं आहे. किंवा अनेकदा असं होतं की आपले जे खूप कलिग्स असतात जवळची लोकं कदाचित आई बाबा असू शकतील किंवा कोण तर त्यांचा लवकर मृत्यू होतो आणि त्यांची वेळ पण आली नसते तर मग काही वेळेला ते पेटच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये येतात आणि ते इतकं प्रेम करतात आपल्यावर ना म्हणजे काही लोक बघा की कुत्र्यांच्या पुशीमध्ये जाऊन सुद्धा डॉगच्या पुशीमध्ये जाऊन सुद्धा ते झोपतात की जसं की आणि ते झोपल्यानंतर जे वॉर्म फील होतं ना त्यांना असं वाटतं की माझ्या बाबांच्याच कुशीमध्ये मी जाऊन झोपतो किंवा तो डॉग आहे त्या डोक्यानं हात फिरवतो किंवा तो ज्या वेळेला जेवणी त्यांना चाटतो तर त्यावेळेला ते त्यांना हील करत असतो त्यांना असं जे एक गॅप जो असतो की ते तो पर्सन नसल्याचा जो गॅप तो फील करू देत नाही आणि हे तुम्ही कितीतरी जे पेट लवर्स आहेत ते सांगतील की हे त्यांना फील होतं की ज्या वेळेला ते खूप असं ट्रॉमामध्ये असतात त्रासमध्ये असतात तर त्यांच्या आई बाबांना कळत नाही पण त्या पेट लवर आणि तो पेट त्यांच्या बाजूला येऊन बसतो आणि तो त्यांना हील करत असतो. सो गाइस तुम्ही ऐकले मृणाल मॅमनी आपल्याला जे पण एक्झाम्पल्स दिले खूप इंटरेस्टिंग असे एक्झाम्पल्स होते आणि तुम्हालाही जर काही वाटत असेल काही भीती असेल मनामध्ये काही असेल तर तुम्ही मॅमसोबत कन्सल्ट करू शकता. नॉर्मल कन्सल्टिंग जी आहे तुमची ती तुम्ही गुगल मीटवर किंवा फोनवर होऊ शकते बट जर तुम्हाला हिलिंग सेशन्स असतील त्यासाठी तुम्हाला रत्नागिरी यावं लागेल कोकणात, तर मेन तेच आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे तुम्ही मॅमसोबत डिस्कस करू शकता गोष्टी. मॅम थँक्यू सो मच, ॲज ऑलवेज तुम्ही जी माहिती दिली आहे आपले जे ऑडियन्स आहे त्यांना त्याचा बेनिफिटच होणार आहे आणि जे लोक कॉल करतील त्याचं तुम्ही सॉल्व कराल असं ऑब्व्हियसली. येस मॅमची फीज असेल एक पर्टिक्युलर ती तुम्हाला पे करावी लागेल बिकॉज त्यांचं ह्या मागे जर तुम्हाला इथं मी आलेलो आहे आणि तुम्हाला सर्टिफिकेट्स दाखवले तर तुम्हाला कळेल की त्यांचा अभ्यास किती आहे. सो ती फी तर प्रत्येक गोष्टीला असते चार्जेबल बट तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते 100% सॉल्व्ह होतील. मॅम थँक्यू सो मच. धन्यवाद.